आम्ही सगळेजण मराठीच आहोत का रे? आपण मराठीच आहोत ना? आम्ही सगळेजण मराठीच आहोत का रे? आपण मराठीच आहोत ना? 2019 पासून तुम्ही कट रचत होता का? कोण? मी? कोण विरोधक? कोण? हा प्रश्न पण त्यांनीच विचारायला सांगितलाय का? आपला आरोप केलेला म्हणजे दिल्लीमध्ये बोलताना की अदृश्य शक्तींनी मराठी माणसाचा पक्ष पळवला असा जो आरोप त्यांचा केला जातो त्यावर काय म्हणणं आहे? खरंच असं स्वरूपाचं झालं? आम्ही सगळेजण मराठीच आहोत का रे? आपण मराठीच आहोत ना? आम्ही मराठीच आहोत. तर जेव्हा पक्ष पळवायचा प्रश्न येतो कुठं, काय कोणाला काय म्हणायचं, आम्ही त्यांच्याबद्दल जास्त टीकाटिप्पणी करू शकत नाही. आम्ही कामाचा विचार करणारी माणसं, काम करणे, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणे, केंद्राच्या जास्तीत जास्त योजना महाराष्ट्रामध्ये आणणे आणि नवीन पिढीला बरोबर घेऊन, वडीलधाऱ्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंटच्या करता प्रयत्नशील राहणे, एवढंच आमचं काम आहे. असा प्रयत्न जो आहे पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला जात होता असं विरोधकांचं म्हणणं काय काय? 2019 पासून तुम्ही कट रचत होता. कोण? मी? कोण विरोधक? हा प्रश्न पण त्यांनीच विचारायला सांगितलंय का? मी कुठल्या कुणाच्याही आरोपाला उत्तर द्यायला बांधील नाही. दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र दिलेले आहेत. कुठे? निवडणूक आयोगाच्या निकालामध्ये. पाच आमदारांनी एका खासदाराने दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र दिले, तुमच्या बाजूने आणि शरद पवार यांच्या. ठीक आहे, तो माझा अधिक, मी त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, कुणी इलेक्शन कमिशन, आणि तो तर दिलाय, तोच आपण दाखवत आहे सगळीकडे. सुप्रीम कोर्टाच्या पुन्हा लढाई का सगळ्या, कुणाला कुठं जायचं असेल न्याय मागण्याचा संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. उद्याच्याला त्यांच्या बाजूने निकाल गेला असता तर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो असतो. आमच्या बाजूने निकाल लागलाय म्हणून ते सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा करतायत. ठीक आहे, सुप्रीम कोर्टामध्ये ते गेल्यानंतर आम्हालाही त्याच्याबद्दल आमची भूमिका तिथं मांडावी लागेल. आम्ही चांगले वकील देऊन ती भूमिका मांडण्याचं काम करू.